दादा काय सांगाल, अण्णांच्या स्मृतीने तुम्ही अभिवादन करत आहात? आज अण्णांचा स्मृती दिवस आहे आणि त्या निमित्ताने आज जो कार्यक्रम होतो आहे त्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी ज्यांनी रक्तदान आतापर्यंत केलं आणि ते करणार आहे त्या सगळ्यांना मला करून त्या ठिकाणी आभार मानतो. कारण आमच्या आणि नरेंद्र अण्णांचा फार जवळीकचा असा संबंध, आदरणीय माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाने नरेंद्र अण्णा यांनी राजकारण केलं. बॅरिस्टर वाय एस महाजन यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये अण्णांनी फार मोठा सहभाग घेतला आणि या जळगाव शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये युवक काँग्रेसच्या अध्यक्षापासून तर या जळगाव शहराच्या नागरिकांच्या विकासाच्या दृष्टीने आणि या शहराचा विकास होण्याकरता त्यांनी अनेक वर्ष नगरपालिकेमध्ये आणि आता महानगरपालिकेमध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून काम बजावलं आहे. कोणालाही जळगाव शहरामध्ये त्यांच्या कामाबद्दल पूर्णपणे कल्पना आहे. अशा पद्धतीचं अतिशय तत्वाने चालणारा असं व्यक्ती आणि सत्याची बाजू घेणारं आणि सातत्याने जनतेची सेवा करणारे आणि जे चुकलं आहे त्या ज्या ठिकाणी बेकायदेशीर आहे त्याबद्दल नेहमी आवाज उठवणारे असे नरेंद्र अण्णा यांचा स्वभाव आहे होता. तो मला आठवतं की त्यांच्यासोबत आम्ही अनेक वेळा निवडणुकांमध्ये सोबत फिरत होतो. एकमेव अशी व्यक्ती असायची की ती निष्ठेने पक्षाची सेवा करत असे. आज त्यांचा आपण एक स्मृतिदिन साजरा करतो आहे. त्यांच्या जाण्याने खूप मोठं नुकसान आमच्या सगळ्यांचं झालेलं आहे. पण असो, आज या निमित्ताने अतिशय त्यांना त्यांच्या कार्याला शोभेल अशा पद्धतीचा रक्तदानाचा समाजाच्या सेवेचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला गेला आहे. त्या कार्यक्रमाला मी आशीर्वाद देतो. किती येते Thank you.
शिकण्याचा प्रकार शिकले ट्युशन मला दादा दादा